मोठं नाव असेल जय हनुमानात कंबा सरदा करून स्माईल केलं जात आहे. समोरील खेळाडू करता निश्चितपणे एकमेकांना नेहमीच एकमेकांसोबत असणारे एक खेळाडू आता मात्र एकमेकांसमोर भेट आहेत. गुरु एक शानदार खेळाडू असेल, गुरु निश्चितपणे गुरु देसाई ज्याचं नाव असेल. सुंदर चढाई पाहायला मिळते. गुरु देसाई याची 4 नंबरची जर्सी परिधान केलेला आणि 8 नंबरची चड्डी परिधान केलेला 19 नंबरचा खेळाडू. आता यापुढे होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल गंगेश्वर खानू आणि जुबाई पानवल दोन्ही संघाला पहिला पुकार असेल. आपण तयारी करायचं आहे. चढाई करता येणार चढाई पटू अजूनही एकमेकाला अजमावणं चालू असलेलं पाहायला मिळत आहे आणि गुरु मात्र विश्वास दाखवतो या छोट्याशा खेळाडूवरती. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू असेल. निश्चितपणे जरी कमी वयाचा असला तरी शानदार फुटवर्क या चढाई पटूकडे आपल्याला पाहायला मिळतं. काय केलं, कशासाठी पुढे गेला, काय केलं, काहीच कळलं नाही, मात्र एक गुण बहाल केला या मुलाला शानदार रित्या. करू गेलो काय आणि भाटके झाला गुरु पाय अशातली गत आपल्या क्षेत्ररक्षकाची झालेली पाहायला मिळते. दरम्यान 3 नंबरची जर्सी परिधान केलेला जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा चढाईपटू चढाई करता येतोय आणि बोनस गुण आरामात आपल्या संघाकरता प्राप्त केलं जातोय. शानदार कामगिरीची पेशकश. दरम्यान 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू सुंदर टोटचे प्रमुख हत्यार आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं फुटवर्क पाहायला मिळते. लाजवाब पदलालित्य पाहायला मिळते. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली त्याची ही शानदार अशी चढाई आपण पाहतोय. निदान रेषा पार केल्याच्या नंतर सुखरूपरित्या परतीचा मार्ग पकडला जातोय. चढाई करता येणार 3 नंबरचा चढाई बघू. अरे 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 हाताने पकडलं. अरे माझा हात भारी, माझी लात भारी, चा भारी, माझं सगळंच भारी क्षेत्रक्षणामध्ये दाखवून दिलं जातंय. शानदार कामगिरीचा जोर लावला जातोय. दरम्यान जय हनुमान करून येतोय हनुमान भक्त चढाई पटू गुरु देसाई. चढाई करता शानदार मध्य रेषेपर्यंत येऊन थोडीशी हुलकावणी दिली जाते उजव्या कॉर्नर पटूला मध्ये. त्यानंतर सुखरूप रित्या माघार घेतली जाते. सुरक्षितरित्या आपल्या मैदानात येतोय जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा हा चढाईपटू असेल. चांगला चढाईपटू आपण पाहतोय. सुंदर असं वेल बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळत आहे या चढाईपटूचा. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू. पाहूया किती गुण मिळवण्याचा प्रयास केला जातोय. मात्र कोणताच गुण मिळत नाही. या 10 नंबरच्या चढाईपटूसाठी असेल निश्चितपणे ट्रम्प कार्ड युज केलं जाईल. मात्र आता सेम टू सेम रोखला गेला. जी चूक पहिली केली गेली होती ती चूक मात्र केली गेली नाही. अगदी योग्यरित्या त्याला रोखला जातोय आणि मैदानाच्या बाहेर पिटाळला जातोय. त्याकडे दरम्यान एक गुण घेतला जातो तो जंबुकेश्वर संघाच्या माध्यमातून. चढाई करता येणार हा चढाई फुटू आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो. सुंदर चढाई, सुंदर फुटवर बॅक केक आणि कॉर्नर फुटूला आरामात टिपला जातो बॅक केक. हे प्रमुख हत्यार ज्याचा शोध लावला असेल तो प्रो कबड्डी दरम्यान जसवीर सिंग नावाच्या खेळाडूने. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू मध्य फळीमध्ये उंच लात मारली जाते. शानदार रित्या आपण पाहतोय. सुंदर असं रनिंग किक मारण्याचं त्याचं तंत्र शानदार रित्या पाहायला मिळते. मात्र उजवीकडून डावीकडून उजवीकडे जातोय आणि मध्य रेषेजवळ येऊन थोडासा वेळ काढून थोडं अवलंबलं जातोय आणि सुखरूप रित्या आपल्या संघाकडे परततोय. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ते जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या 3 नंबरच्या चढाई पटू कडून. माप कशा लाजवाब हालचाली आपल्याला पाहायला मिळतात त्या 3 नंबरच्या चढाई पटू कडून. मात्र निदान रेषेच्या बाहेर आपल्या फुटवर्क वरती भर दिला जातोय आणि सुखरूपरित्या परतीचा मार्ग पकडला जातोय. या चढाईपटू कडून आणि इथं त्रुटीत काढायची डिमांड केली. साक्षात गुरु देसाई निश्चितपणे चढाई करता येताना पाहायला मिळत आहेत. सुंदर असा चढाईपटू असेल, सुंदर खेळाडू असेल जय हनुमान संघाचा. लाजवाब आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त कॉर्नर पटू कडून झालेला हा बॅक होल्ड लाजवाब. जंबुकेश्वर संघ आता मात्र आपलं खरं रूप प्रकट करताना पाहायला मिळतोय. दरम्यान 3 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आणि इथे हळूवार प्रेमाने पकड करण्याचा प्रयास केला गेला. मात्र इतकी प्रेमाने टॅकल करणं खरंच खूप घातक असतं आणि चढाईपटू दाखवून देतोय. एक गुण वसूल केला जातो.
आहे दोन नंबरची जर्सी परिधान केलेला आहे जय हनुमान संघाचा तळपटू मध्या पायामध्ये लाजवाब कामगिरी केली जाते आणि दुसऱ्यांदा हा टॅकल दरम्यान बाद होणारा क्षेत्ररक्षक दुसऱ्यांदा बाद होताना पाहायला मिळतोय आणि आता चढाई करता येणारा तीन नंबरची जर्सी परिधान केलेला तळपटू सुंदर अशी गिरकी आपल्याला मैदाना दरम्यान घेताना टोटच अप्रतिम लाजवाब बेसावध पाय पाहिला आणि तिथेच टोटच केला निश्चितपणे मित्रांनो हा कबड्डी खेळ दुष्ट ताकदीचा नाही तर तो युक्तीचा आपल्या चातुर्याचा असेल याच्यामुळे आपण पाहतो दुबळे पतले खेळाडू सुद्धा शानदार खेळ करतात लाजवाब खेळ करतात सुंदर फुटवर्क दाखवलं जातं आणि इथे शानदाररित्या हा खेळ साकारला जातोय या चढाईपटूच्या माध्यमातून दोन नंबरची जर्सी परिधान केलेला जय हनुमान संघाचा हा चढाईपटू फार शानदार फुटवर्क दाखवलं गेलं मात्र गुण मिळत नाही सावधगिरीचं क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळत इथे जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचं इथे मात्र सुपर टॅकल करण्याची नामी संधी असेल जय हनुमान संघाच्या या तीन खेळाडूंसमोर दोन किंवा तीन किंवा एका खेळाडूकडून जर का टॅकल सक्सेसफुल झाले तर ते सुपर टॅकल मानली जाते आणि एकावर एक गुण फ्री असा आपल्याला कबड्डीचा नवीन नियमानुसार दोन गुण देताना पाहायला मिळतात हल्ली फ्रीचा जमाना आलेला आहे एक शर्ट घ्या त्याच्यावर दुसरा शर्ट मिळवा अशा पद्धतीचे सुद्धा आपण काही खास ऑफर बाजारामध्ये पाहतो त्याच पद्धतीचे कबड्डीमध्ये सुद्धा एक शानदार ऑफर असेल मध्य फळीमध्ये जबरदस्त कामगिरी केली जाते या चढाईपटू करून रनिंग हँड टच करण्याचा प्रयास त्याच खेळाडूला थोडासा बाहेर बघितला मात्र हा प्रयास आता सक्सेसफुल ठरतोय किक मारतोय कॉर्नर मध्य फळीमध्ये शानदार आपल्याला पाहायला मिळते टर्नच्या दिशेने पुन्हा एकदा सामन्याची सगळी सूत्र घेताना आपल्या हातात पाहायला मिळतो चढाईपटू तीनच खेळाडू आणि तीन नंबरचा चढाईपटू चढाई करताना मात्र इथे पकड करण्याचा सक्सेसफुल प्रयास एका चांगल्या खेळाडूकडून झाला आणि तो बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातो दरम्यान सामन्याचं मध्यंतर होत आहे गुण फलक कसा असेल इथे जंबुकेश्वर डांगेवाडी असंघ सात गुण आणि जय हनुमान हातकंबा संघ तीन गुण चार गुणांची जबरदस्त दरम्यान मध्यंतराच्या काहीशा विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय इथे टॅकल करण्याचा सक्सेसफुल प्रयास आपल्याला पाहायला मिळत होतो बारा नंबरच्या या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र एक गुण घेतला जातोय चढाईपटू करून आणि लोनच्या दिशेने वाचवलं होतं मात्र लोन वाचवण्याची जबाबदारी यात चढाईपटूवरती असेल सुंदर पटवरती असेल खोलवर घुसतोय मात्र इथे रोखला गेला त्याला निश्चितपणे दोन्ही साईज मध्ये शानदाररित्या अटॅक केला गेला आणि या चढाईपटूला इथे रोखला जातोय मात्र जाता जाता एक बोनस गुण घेतला गेला या चढाईपटू करून वन प्लस टू एकूण तीन गुणांची कमाई केली गेली जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या माध्यमातून चढाई करता येतोय हा एक बहारदार आणि सदाबहार चढाईपटू निश्चितपणे चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि इथे काय करायला गेलं काहीच कळलं नाही नुसती बोच करण्याची पकड पाहायला मिळते नुसतं बोच करलं जातोय दरम्यान चढाई करता येणारा हा चढाईपटू जबरदस्त अशी चढाई पाहायला मिळते आणि इथे घाई केली गेली तीन नंबर कडून दोन चार पलट्या उलट्या सुलट्या मात्र चढाईपटू यामध्ये शानदार रित्या यश संपादित करतोय आणि एक गुण आपल्या संघाकरता प्राप्त केला जातोय दरम्यान चढाई करता येणारा हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो सुंदर चढाईपटू बॉडी लँग्वेज लाजवाब फुटवर्क लाजवाब गुण घेई त्यावेळेला चढाई पण लाजवाब असेल मात्र तो रिकाम्या हस्ते आपल्या संघाकडे परततोय आणि गुरुदेसाई बऱ्याच कालावधीनंतर चढाई करता येताना पाहायला मिळते चार नंबरची जर्सी परिधान केलेला हा एक शानदार शानदार खेळाडू असेल निश्चितपणे जय हनुमान संघाचा टोटच करण्यासाठी प्रयास केला जातो बैठी सोडण्याचाही प्रयास आपल्याला पाहायला मिळतो स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेला आहे फुटवर्क बदल आली तर डावीकडे जाऊन संपुष्टात आणलं जातोय आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततो तो गुरु देसाई सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे असतील यामध्ये गोड फलक आपल्याला पाहायला मिळतो तो जंबुकेश्वर संघ 13 गुण आणि जय हनुमान 6 गुण तरी 7 गुणांची जबरदस्त आघाडी असेल आणि थर्ड अँड फायनल कॉल असेल गांगेश्वर
खानो वर्सेस जुगाई पनवेल दोन्ही संघाच्या खेळाडूने प्रवेश दारापाशी होऊन थांबायचा आहे. इथे मात्र गुण घेतला जातो या चढाईपटीच्या माध्यमातून. शानदार चढाई दरम्यान गुरुदेसाई सुंदर असं स्मित हास्य करताना पाहायला मिळतो. इतकं चांगला खेळाडू असेल हसमुख राय आणि कंपनी किच्छा आहे म्हणावी लागेल. शानदार असं हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. खरोखरच एक खेळाडू वृत्तीचा खेळाडू. मी बरेच वर्ष त्याचा खेळ पाहतोय, जवळून खेळ पाहतोय. खेळाडू वृत्ती त्याच्या नसा नसात भिनलेली असेल. निश्चितपणे अशी खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूने आपल्या अंगात भिनवायला पाहिजे. याचा सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिटं असतील. गुरुदेसाई एक चांगलं उदाहरण असेल. गुरु चढाई करता येतोय. पाठीमागे नंबर असेल 4, समोर खेळाडू असतील 4. पाहुया 4 खेळाडू विरुद्ध हा 1-4. मात्र शानदार टॅकल झेप घेऊन थाईज मध्ये केला होल्ड. गुरुदेसाई बाद ठरेल. निश्चितपणे थोडासा एन्जॉयड असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या थाई होल्डमुळे थोडासा आणखी एन्जॉयड होताना पाहायला मिळतो आणि मैदानाच्या बाहेर जातोय. दरम्यान कशाला पुढे गेला होता काहीच कळलं नाही. 1 गुण घेतला गेला. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे असतील. चढाई करता येणार हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो. हा एक सुंदर चढाईपटू असेल. निश्चितपणे उद्याचा एक स्टार खेळाडू म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. इतका हा चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर घुसतोय. अटेम्प्ट बहारदार होता मात्र गुण मिळवण्यात अनसक्सेसफुल ठरतो. पुन्हा एकदा सक्सेसफुल रेडर असेल जंबकेश्वर संघाचा. डांगेवाडी संघाकडून चांगला खेळ याच्या माध्यमातून. म्हणूनच आपल्या जर्सीवरती पुढे लिहिलंय साई चांग भले. सगळं चांग भले. निश्चितपणे आपल्या संघाकरता सुद्धा चांग भले प्रदर्शन या चढाईपटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त काळ मैदानामध्ये व्यतीत केला गेला. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना पंच महोदयांकडून जाहीर केली जात आहेत. सुंदर 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 चढाई सुंदर चढाई. टाळ्या वाजवल्या जातात. 2-3 याचा जर गुण घेतला जातोय. शानदार कमाई. मनमोहक हालचाल आपल्याला. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट असेल आणि चढाई करता येतोय हा सक्सेसफुल रेडर. निश्चितपणे या सामन्या दरम्यानचा हा एक स्टार प्लेअर असेल. शानदार खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. ज्याचा क्रमांक असेल 3 आणि शानदार खेळ. गुरुदेसाई आपल्या चढाईपटूला काहीतरी समजावून सांगताना पाहायला मिळतं. आणि 10 नंबरचा उत्कृष्ट चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो. जय हनुमान संघाचा शानदार अशी चढाई पाहायला मिळतो. कमी वय आहे. निश्चितपणे उद्याचा स्टार असेल. मात्र हा कॉर्नर पटू म्हणजे धोकादायक कॉर्नर पटू असेल. शानदार झेप घेतली जाते या कॉर्नर पटू करून आणि टॅकल साकारली जाते. गुण फलक असेल. डांगेवाडी संघ 6 गुण आणि जय हनुमान संघ 8 गुण. 8 गुणांनी विजेता ठरतोय जंबुकेश्वर डांगेवाडी संघ.